असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम् अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो नमो गुरुभ्यः। प्रिय श्रीकांतानंद जी आणि सुधील महाराज, उपस्थित समस्त भक्तवृंद, एक स्वामीजी छान म्हणायचे की हिंदीत म्हणायचे, मेरे आत्मस्वरूप श्रोताओं, आत्मस्वरूप आहोत आपण सगळे। तर म्हणजे वक्ता आणि श्रोता हे काही तसे वेगळे नाही आहेत। वक्ता काय की श्रोता कोणीतरी आहे म्हणूनच वक्ता आहे ना, आणि श्रोता म्हणजे कोणीतरी वक्ता आहे म्हणूनच श्रोता आहे। ते दोन्ही कसे एकमेकांना धरून असतात। तर याची चर्चा आपण करत होतो, शिव आणि शक्ती, एकत्व आणि अनेकत्व ह्या एकमेकाशी अभिन्न गोष्टी आहेत। श्रीरामकृष्ण हे कितीदा तरी सांगत असत की हो, हे अग्नी आणि त्याची दाहिका शक्ती एकच आहे, त्याच्यात फरक करता येत नाही। जे विविधत्व आहे ते ह्या एकत्वावरच आधारलेलं आहे। एकत्वाचाच तो प्रकाश आहे, कसा होतो हे सांगता येत नाही। ते म्हणून श्वेताश्वतर उपनिषदामध्ये तिला की द्वे देवात्मशक्तिम स्वगुणैर्निगूढाम असं म्हटलेलं आहे। तिथे प्रश्न उपस्थित झाला होता आणि तो प्रश्न तसाही आज अनेक वैज्ञानिक आपापल्या परीने सोडवायचा प्रयत्न करीत आहेत, हजारो वर्षांपासून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। श्वेताश्वतर उपनिषदाची सुरुवात पण त्याच प्रश्नापासून होते की हे सगळं जगत कसं निर्माण झालं, कुणी निर्माण केलं, का केलं, आणि त्याची उत्तरं पण ह्या तर्कबुद्धीच्या सीमेत त्याने शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती उत्तरं काही खरोखर उत्तरं नव्हती। आणि मग काय की आता त्याने ह्या तर्काची, इंद्रियगम्य या ज्ञानाची सीमा ओलांडली। ते ध्यान योगानुगता अपश्यन, आता ते ध्यान योगात लीन झाले, जिथे आता तर्काच्या सीमा संपतात। आणि मग तिथे ह्या सगळ्या ह्या प्रश्नांचा उलगडा होतो, हे सगळे प्रश्न संपून जातात। असं नाही की या प्रश्नांचं एक उत्तर मिळतं, पण प्रश्नच नाहीसे होतात। तर ती स्थिती आहे, ते ध्यान योगानुगता पश्यन। बाकी सगळे काल नियती वगैरे सगळी कारणं जी की आपल्या तर्कबुद्धीच्या आणि इंद्रियांच्या सीमेत येतात,
आणि म्हणूनच ती अपूर्ण असतात, ती काही फार पुढे जाऊ शकत नाहीत, कारण तर्कशास्त्र आणि म्हणून सगळं विज्ञान हे या त्रिपुटीला धरूनच चालत असतं. या तीन भिन्न गोष्टी तिथे नित्य अस्तित्वात असतात, म्हणून तिथे एकत्वाचा शोध त्याला कधीच लागणार नाही. ते एकत्व कुठून आलं हे त्याला कधीच समजू शकणार नाही, ते त्याच्या पलीकडे जावं लागेल. आणि त्याच्या पलीकडे जाणं म्हणजेच आता त्याचं नाव आहे ध्यान. ध्यान हा शब्द आपण बरेचदा वापरतो. आमचे एक मित्र, त्याने पुण्यातलेच बरं का, म्हणजे त्यावेळेसचे, तर त्यांनी सांगितलं की ध्यान योग म्हणजे काय, की एकानी काय एका बाईंनी एक कॉमेंट केली की काय अमकीचा नवरा म्हणजे ध्यान आहे पण काय करणार योग होता. तर असो, तर तर तो ध्यानयोग इथे अपेक्षित नाही आहे. बरं काय मराठी भाषेत शब्दांचे वेगवेगळे वाटेल तसे अर्थ केले जातात, सगळ्याच भाषात होतं म्हणा, पण तर इथे ध्यान म्हणजे ह्या नामरूपाच्या अतीत जाणं. आपल्या सर्वांमध्ये कमी अधिक प्रमाणात ते सामर्थ्य असतं. कालच्या प्रवचनाच्या सुरुवातीला आपण थोडासा प्रयत्न केला होता की ह्या नामरूपांना ओलांडून आपल्या या देहबुद्धीशी तादात्म्य पावणं, मनाशी तादात्म्य पावणं, हे सगळं सोडून ह्या न बदलत्या आत्म्याशी तादात्म्य पावणं. तर तिथे आपण मग ह्या नामरूपांच्या पलीकडे जातो. आणि मग जसं सिनेमामध्ये होतं, आपण त्या नामरूपांच्या पलीकडे गेलो की मग आपल्याला तो पडदा दिसतो. एरवी नामरूपं असतात, पडद्याचं दर्शन होत नाही, कारण मन त्याच्यातच नामरूपातच अडकून पडलेलं असतं. आपण सिनेमा बघत असतो, पडदा बघत नसतो. पण जेव्हा त्या नामरूपांच्या अतीत जातो तेव्हा मग पडदा दिसतो, पडद्याचं सत्यत्व लक्षात येतं. आणि मग नामरूप बघत असलो तरीसुद्धा त्या पडद्याचं सत्यत्व विद्यमान असतं, नामरूप ह्यांना काही अशी किंमत उरत नाही. सत्याच्या अर्थाने, सत्याच्या दृष्टीने त्यांना काही किंमत उरत नाही. त्याचं एक छान वर्णन स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे ज्ञानयोग या ग्रंथामध्ये आहे, की ते जात होते राजस्थानमधनं, चालत जात होते आणि त्यांना ठिकठिकाणी तळी दिसत होती आणि त्यांना आश्चर्य वाटत होतं की इतकी सगळी तलाव वगैरे असलेल्या ह्या प्रांताला हे लोक सगळे मरुभूमी का म्हणतात, काही पाणी नाही अशा प्रकारची जागा का म्हणतात. चालता चालता आता काय तहान लागते मनुष्याला, त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी एका सरोवराकडे, तिथे दिसत होतं सरोवर, तिथे जायला सुरुवात केली. चालत होते आणि ते जसजसे त्याच्याकडे जात होते ते सरोवर लांब जात होतं. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की ज्याला मृगज म्हणतात ते हेच दिसतं, पण ते पाणी तिथे नसतं. तर याच्यानंतर पुन्हा ते मग चालत राहिले, आता तसाच तसंच दृश्य दिसत होतं, पण आता ते तिकडे पाणी घ्यायसाठी त्या दिशेनं गेले नाहीत, आपल्या मार्गावरनं चालत राहिले.
कारण दृश्य तसंच होतं, पण त्याला आता त्या पाण्याचं मूल्य तिथे राहिलेलं नव्हतं. नामरूप दिसतात ज्याला सत्याचं ज्ञान झालेलं आहे. श्रीरामकृष्णांना सगळी नामरूप दिसत आहेत, पण त्यांना जाणीव आहे की ह्या नामरूपांचं मूल्य तात्पुरतं आहे, बघण्यापुरतं आहे, ते वास्तविक काही खरं नाही. तर दृष्टी बदलून जाते आणि ती अशीच पटकन बदलून जाते. मी कधी मागे तुम्हाला एक घटना सांगितली होती, तिकडे मलकापूर नावाच्या गावी गेलो होतो बुलढाणा जिल्ह्यात, तिथे व्याख्यान होतं आणि नंतर मग व्याख्यानानंतर एका भक्ताच्या घरी भोजन होतं. तर तिथे गेलो होतो आणि आतमध्ये शिरल्यावरच त्या भक्ताने विचारलं, भिंतीवरती एक छान चित्र टांगलेलं होतं. आता चित्र म्हणून काही ते फार सुंदर होतं किंवा काही त्याच्यात वैशिष्ट्य होतं असं नाही, साधारण चांगलं चित्र होतं. ते काही झोपडी होती, झाड होतं, असा रस्ता जात होता वगैरे वगैरे चित्र होतं. एखादा सीन, एखादं दृश्य कोणी चितारावं तसं. तर त्यांनी म्हटलं, बघा की ह्या चित्रामध्ये एक प्रसिद्ध व्यक्ती दडलेले आहेत आणि मला काही कोणी पटकन दिसेना कोण व्यक्ती आहेत. त्यांना गमतीने म्हणतच होतो की ती व्यक्ती बहुतेक त्या झोपडीत लपलेली असली पाहिजे त्याच्यामुळे दिसत नाही. तर असं होतं की त्या आचार्य अत्र्यांच्या एका नाटकामध्ये आहे की एकाने सांगितलं की काय आपली ओळख करून देताना की मी सिनेमात नट आहे असं का, कुठल्या सिनेमात काम केलं बरं तुम्ही, अलीबाबा आणि 40 चोर ह्या चित्रपटामध्ये मी 39व्या चोराचं काम केलं. मी चित्रपट बघितलेला आहे, दिसलं नाही तुम्ही कुठे, कसं दिसणार हो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही त्या बुदल्यातच बंद होतो. तर मी म्हटलं ते तो जो ती प्रसिद्ध व्यक्ती ती बहुतेक त्या झोपडीचे आहे. पण लगेच थोडी दृष्टी बदलली, सगळंच दृश्य पालटलं. ते रवींद्रनाथ टागोरांचं चित्र होतं. ते तो रस्ता जो जात होता ती त्यांची दाढी बनली. ते सगळं नाना त्या झाडांच्या नाना ते दुसऱ्या गोष्ट काही काही गोष्टी त्यांच्या डोळे बनले. हे आता ते दृश्य राहिलं नाही आहे, आता ते रवींद्रनाथ टागोरांचं चित्र झालेलं आहे. तर तसंच दृष्टी बदलली आपली की हे सगळं परमेश्वरच आहे बघा. हे सगळं कारण तसं आहेच ते मुली. आणि मग ते दृश्य आहे का तेही आहे, त्याच्यात काय दोन्हीमध्ये काही कॉन्ट्राडिक्शन, दोन्हीमध्ये काही विरोध नाही आहे. हेही आहे आणि तेही आहे. ही नामरूपही आहेत, फक्त ती बदलती आहेत. आणि जे एकमेव द्वितीय सत्य आहे ते नित्य आहे, त्याच्यात बदल घडत नाही. हा त्या दोनमधला फरक आहे. एक परिवर्तनीय सत्ता आहे, एक अपरिवर्तनीय सत्ता आहे. पण या अपरिवर्तनीय सत्तेचाच हा जणू स्वभाव आहे. उपनिषदात म्हणून सांगितलं की देवस्येष स्वभावोयम, ते श्वेताश्वतर उपनिषदातलाच वाक्य आहे. देवस्य एष स्वभावोयम, की हा देवाचा स्वभावच आहे, एक असूनही अनेक रूपात त्याची प्रतीती येऊ शकते. कशामुळे झालं सांगता येत नाही, त्याचा हा स्वभाव आहे की एक असूनही ते अनेक आहे.
आणि अनेकत्व त्यातलं हे परिवर्तनीय आहे. एकत्व खरं आहे. जेव्हा आपण ते एकत्व बघतो तेव्हा मग त्या अनेकत्वाचा खऱ्या अर्थाने आपल्याला स्वादसुद्धा घेता येतो. एरवी आपल्याला नुसतं त्याच्याबद्दल एक आकर्षण वाटतं, तिथे त्या भेदाला जणू काही आपण नेस्तनाबूत करू इच्छितो. तिथे आपल्याला वाटतं आपण भोग घेतो, आपण भोगले जात असतो. त्या भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे आपल्याला वाटतं आपण सुख घेत आहोत, पण वास्तविक तसं नसतं. कोणीतरी तेच आपलं सुख घेत असतं. कारण पहा की हे काय होत असतं की हे अनेकत्व, मी आणि तू, मी आणि जग हा भेद आपल्याला डाचत असतो. आणि म्हणून आपल्याला ह्या जगाकडे धावून त्या भेदाला नष्ट करण्याची इच्छा होते. त्या तिथेच आपलं सुख असतं बघा. म्हणजे की जसं मी इकडे बसलेलो आहे आणि काहीतरी मला आवडणारा पदार्थ तिकडे बसलेला आहे, तिथे आहे, आता त्यात सुख नाही. त्या अनेकत्वाला नष्ट करण्याने मला आनंद मिळतो. म्हणजे तो पदार्थ आणि मी ह्याच्यात एकत्व आलं की कसं बरं वाटतं. हां, आता तो काय पेढा म्हणालो होतो ना, पेढा मी खाल्ला तर तिकडे पेढा आहे आणि इकडे मी आहे तर काही सुख नाही. सगळी सुख ह्याच प्रकारची असतात. ज्याला आपण ह्या संभोगाचा आनंद म्हणतो तोही त्याच प्रकारचा असतो. हे द्वैत निघून गेलं पाहिजे, हे दोन संपून गेले पाहिजेत. ह्याच्यासाठी तो खटाटोप असतो, पण तो चुकीच्या दिशेने चुकीच्या प्रकारे होत असल्यामुळे ते इप्सित साध्य होत नाही. पुन्हा तेच उभं राहतं, पुन्हा अपेक्षा भंग होतो, पुन्हा दुःख होतं, ते सुरू राहतं. अनेकत्व ते आपल्याला सतत डाचत असतं. म्हणून ते अनेकत्व असतानाच तिथे एकत्व आहे खरोखर हे बघितलं पाहिजे. ही तंत्राची पद्धत आहे, ज्या साधारणपणे वेदांताची पद्धत म्हणजे की ठीक आहे, त्या अनेकत्वापासून आपले डोळे मिटून घ्या आणि मग एकत्व दिसेल. असं पहा ना, डोळे मिटले की सगळं एक होतं की नाही. तर म्हणजे हे एक उदाहरणसुद्धा उपनिषदात दिलेलं आहे. बरं, केन उपनिषदामध्ये अगदी शेवटी ह्या काही साधनेच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्याच्यात म्हटलेलं आहे निमिमिषदा विद्युतदा, की जशी वीज चमकली की सगळं अनेकत्व रात्री दिसू लागतं एकदम, नाहीतर अंधार आहे, ते दिसतं नाहीसं होतं. तसंच डोळ्याची उघडझाप, डोळे उघडले की नाना आहेत, बंद केले की एक आहे. तर ह्या रीतीने बघा की सगळं जे अनेकत्व आहे ते काही खरं नाही आहे, ते तुमच्या डोळ्याच्या उघडझाप होण्यावरतीच अवलंबून आहे. म्हणजे डोळेच नुसते नाही, ते एक चिन्ह आहे, इंद्रियांच्या वरती अवलंबून आहे की ती इंद्रिय त्याला धरू शकली ते तर ते अनेकत्व दिसतं, नाहीतर ते एकत्वच आहे. तर म्हणून हे एकत्व आणि अनेकत्व हे असं आहे. आणि मग आपल्याला इथे मग काळ जाणवत असतो, स्थान जाणवत असतं, आणि आपण स्वतःला सांगत असतो की आपण या देशकालामध्ये, स्पेस अँड टाईम इंग्रजीतले शब्द, स्पेस अँड टाईम ह्याच्यात आपण जगत असतो. की पण जर स्वामी विवेकानंदाने हे छान त्याच ज्ञानयोग पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे की
ब्रह्म आणि जगत, मला वाटते मराठीत त्याचं तसं शीर्षक आहे. इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह तर ते असं शीर्षक आहे. असो तर त्याच्यामध्ये हे फार सुरेख असं विश्लेषण आहे ह्या गोष्टीचं. मला जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा खरंच अंगावरती रोमांच उभे राहत होते. अरे बापरे, असं असा कधी आपण विचारसुद्धा करू शकलो नव्हतो. आपल्याला असंच वाटत होतं की आपण ह्या स्पेस अँड टाईम, देश आणि काळ ह्याच्यातच आपलं अस्तित्व आहे, ह्याच्यातच आपण वाढतो. तर पण त्यांनी दाखवलं तिथे आणि अगदी तर्कशुद्ध पद्धतीने दाखवलं की बघा, तुम्हाला जे स्पेस, जागा, स्थान याची जाणीव कशामुळे होते. म्हणतात दोन गोष्टींमधली जागा, दोन आहेत म्हणूनच स्पेस आहे. जर एकत्वात स्पेस नाही आहे, जागाच नाही आहे, स्थान नाही आहे तिथे, जिथे दोनचा प्रत्यय आहे तिथे स्थान, स्पेस आहे. आणि मग पुन्हा हे जे अनेकत्व आहे ज्याच्यामुळे स्पेस आहे, ते अनेकत्व बदलत असतं आणि ह्या बदलालाच वेळ, टाईम म्हटलं जातं. काळ म्हणजे या बदलाचं एक मोजमाप, त्याला टाईम म्हणतात. जर काही बदलच घडत नसला तर वेळ नावाचाही ती संकल्पना पण नाही आहे. बदल असतो म्हणूनच वेळ ही कल्पना येते. एक मराठी कथाकार होते, फार अशा तत्वज्ञानात्मक कथा त्या ते लिहित असत. जी ए कुलकर्णी ह्या नावाने त्यांनी सगळे अनेक कथा लिहिलेल्या आहेत. तर त्यातली एक कथा ह्या कल्पनेवरती आहे की तो एक जण उभा आहे तिथे आणि किती वेळापासून उभे आहात, दुसरा एक जण विचारतो. काही सांगता येत नाही किती वेळापासून. एक दिवस गेला की मग मी त्याच्या ह्या रांजणात एक दगड टाकतो. मग ह्यांनी विचारलं, पण समजा विसरून गेला तर, टाकायचा विसरून गेला तर, जर आठवलं तर दुसऱ्या दिवशी दोन टाकतो. आणि जरी विसरलो किंवा नाही विसरलो, दगड टाकला की नाही टाकला, शेवटी त्यात फरक काय पडणार आहे? कोणीतरी इथे दुसरं बघायला नाही आहे. तर म्हणजे काय की वेळ आपण मोजतो ते ह्या घटनांमधल्या अंतरावरती अवलंबून असतं. जसं स्पेस म्हणजे अंतर, हे भौतिक अंतराला म्हणतात स्पेस, स्थान, आणि घटनांमधल्या अंतराला म्हटलं जातं काल, टाईम. तर म्हणून हे स्पेस आणि टाईम, देश आणि काल या दोन्ही गोष्टी या अनेकत्वामुळेच निर्माण होतात आणि हे अनेकत्व अज्ञानामुळे निर्माण होतं. जर आपण एकत्व बघितलं तिथे काहीच देश नाही, काल नाही. तर म्हणून ह्या देशकालातीत तत्वाला ज्ञानेश्वर महाराज या नमनात सांगू इच्छितात. या नमनाचे पाच मंत्र जे आहेत, आपण त्यातले चार मंत्र थोडक्यात काल बघितले होते, काल परवा दोन दिवसामध्ये. आणि आज आपण पाचवा मंत्र घेणार आहोत की सर्वत्र एक सत्ता विद्यमान आहे, दुसरं काही तिथे नाहीच आहे. म्हणून त्याने काही असे अद्भुत शब्द आहेत बघा, हे जर आपल्याला ही संकल्पना लक्षात नाही आली तर हे काहीतरी ज्ञानदेव निरर्थक काहीतरी मांडत आहेत असंच वाटेल आपल्याला. की मूलाय अग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये
क्षीणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे। मूल मध्य आणि अग्र हे तिन्ही भेद आपल्याला दिसतात, कुठून सुरुवात झाली, कुठे शेवट आहे आणि काय मध्य आहे। प्रत्येक गोष्टीला हे असतं की जन्म झाला, जगला कोणी मनुष्य आणि नंतर गेला। सगळ्या गोष्टी अशाच असतात, तर त्याला प्रत्येकालाच हे मूल आहे, मध्य आहे, अग्र आहे। तर पण ह्या तिन्हीमध्ये ते एकच तत्व आहे, वास्तविक काहीच घडलेलं नाही आहे, वास्तविक काहीच घडलेलं नाही, आणि म्हणून तिथे खरोखर बघितलं तर तेच एकमेव तत्व आहे, आणि ज्याचा स्वभावच आहे की अशा प्रकारे प्रगट होणं, ह्या त्रिपुटीतून प्रगट होणं हा ज्याचा स्वभाव आहे, आणि म्हणून कारण सांगता येत नाही। आपल्याकडे मराठीत म्हणूनच ती म्हण पण आहे, स्वभावाला औषध नाही। तर कारण त्याचा तो स्वभाव आहे। इथे नंतर ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की गूळ आणि गोडी, तर त्याला कसं वेगळं करणार तुम्ही? त्याचा त्या गुळाचा तो स्वभाव आहे की ते गोड आहे, म्हणून त्या दोन्हींना वेगळं करता येत नाही आपल्याला। त्या गोष्टी एकच असतात, दोन प्रकारे भासत असतात, आणि ह्या तंत्रशास्त्राच्या या नियमांप्रमाणे किंवा त्यांच्या पद्धतीप्रमाणे की ह्याच्यासाठी ते अनेकत्व पुसून टाकण्याची काहीच गरज नाही, पण त्याच्या पलीकडचं एकत्व जे अनेकत्वातनं भासत आहे त्या एकत्वाचं चिंतन करण्याची गरज आहे, की ते एकत्वच ह्या नाना रूपाने असं आपल्याला दिसत आहे। तर इथे एक दृष्टांत जो रामानंद सरस्वतींनी दिला होता, एक त्यांनी घटना सांगितली होती, तिची चर्चा आपण थोडक्यात करूया, की एक जादूगर होता, फार प्रसिद्ध जादूगार, आणि एका जुन्या काळच्या त्या संस्थानिक राजा, फार पैसे होते त्याच्याकडे, त्याने ह्या जादूगाराला बोलवलं, म्हणे त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ह्या लढाईमध्ये आमचे एक इथले माझे स्नेही सहभागी झालेले होते, ते त्याच्यात दगावले, तर त्या विशिष्ट त्या महायुद्धाचा मला पुन्हा ते बघायचं आहे, मला ते मला बघायचं आहे, तर तुम्ही ते असं जादूनी दाखवू शकाल का? आणि तो जादूगार म्हणाला, शक्य आहे, मला एक महिन्याचा अवधी द्या। आणि एक महिनाभर त्या जादूगाराने ते सगळं त्याची तयारी केली, आणि मग येऊन म्हणाला, हो आता तयार आहे मी, आता ते दुसऱ्या महायुद्धाचा तो भाग, ती लढाई मी दाखवू शकतो तुम्हाला। त्या राजानं सगळे म्हणे एक त्या शोचं तिथे आयोजन केलं, खूप लोकांना बोलवलं, सगळे लोक हजर झाले, आणि शिवाय राजानं सांगितलं की मी त्याची व्हिडिओग्राफी केली तर चालेल का, म्हणजे नंतरही कधी मला बघता येईल, तो त्याची व्हिडिओग्राफी करेन। जादूगार म्हणाला, करा पण काही उपयोग होणार नाही। आणि मग ते झालं, त्या जादूगाराने सगळं त्या जादूने सगळं ते युद्धाचं दृश्य तिथे जणू काही युद्ध होत आहे अशा प्रकारे तिथे सगळं दाखवलं, लोक थक्क होऊन बघत होते। सुमारे एक तासभर तो प्रयोग सगळा झाला, आणि राजाने ती व्यवस्था केली होती, सगळे ते सिनेमा त्याचा तयार करायचे,
आणि सगळं झालं, मग लोकांनी बघितलं तर सिनेमा त्याचा कसा झाला आहे बघूया. आणि सिनेमामध्ये काहीच नाही, फक्त एकच दृश्य होतं, तो जादूगार असा ध्यानस्थ बसलेला होता. कारण तेवढंच खरं होतं, तो जादूगारच फक्त होता. बाकी सगळे लोक त्यांना हा दृष्टीभ्रम मेस्मरिझम झालेला होता, ते त्यांना सगळं ते दिसत होतं, पण त्या कॅमेऱ्याला काही मेस्मरिझम झालं नाही. त्याला कॅमेऱ्याला काही दृष्टीभ्रम झाला नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी ते जे काही खरोखर समोर होतं तेवढंच त्याच्यात ते चित्रित केलं. संबंध एक तासभर फक्त ते एकच चित्र होतं. तो जादूगार आपला तिथे बसलेला आहे. तर बघा, हे असं आहे की ते सत्य आहे. श्रीरामकृष्ण सतत सांगत असत की बघा, जादूगारच सत्य आहे, जादू ही काही खरी नाही. जादू येते जाते, कितीतरी प्रकारचे जादू दाखवले जाते. ते त्यांनीच एक घटना सांगितली होती रामानंद सरस्वतीने, ती मी पूर्वी एकदा सांगितली होती इथे, की एकाने जादूगाराने सांगितलं की आता पुण्यामध्ये जादूचा प्रयोग त्यांना बोलवलं हे करायला, प्रयोग करायला. आणि मग वेळ दिली होती 6 वाजल्यापासून 6 ते 7 जादूचा प्रयोग होईल. मोठे प्रसिद्ध जादूगार होते, पुण्याच्या लोकांनी सगळे तिकीटं बिकीटं काढून त्या सभागृहात गर्दी केली, सभागृह ठासून भरलेलं होतं. 6 वाजले, लोक चुळबुळ करू लागले 6:15 वाजल्यावर, म्हणजे इंडियन स्ट्रेचेबल टाईमप्रमाणे सुद्धा जरा उशीरच होत होता. आणि 6:30 वाजले मग लोकांना धीर धरवेना, त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि मग 7:15 वाजले खुर्च्यांची जरा फेकाफेक इकडे तिकडे सगळं सुरू केलं. आणि मग 7:05 असताना तो जादूगार तिथे स्टेजवर आला आणि सगळ्यांना रागावून म्हणाला, हे काय तुम्ही करता आहात? हे पुण्यात मी ऐकून होतं का हे सभ्य लोकांचं शहर आहे, पण आता काय तुम्ही हे सगळं इथे चालवलेलं आहे? पुन्हा मी इथे येणार नाही, तुम्हाला बरोबर वागता येत नाही, काय हा गोंधळ घालत आहात तुम्ही इथे, कशासाठी, काय कारण आहे? कार्यक्रम 6 ते 7 होता, अजून 6:05 कमी आहेत, बघा तुमची घड्याळ. सगळ्या घड्याळांमध्ये 6:05 कमी होती आणि सगळे पुणेकर देखील त्यांच्याही माना शर्मेनं खाली गेल्या. सहसा नाही होत तसं, पण तर त्यांच्याही माना शर्मेनं खाली गेल्या. बापरे, आपण उगाचच किती गोंधळ घालत होतो, काही आपण बरोबर करत नव्हतो, बापरे हे काय, आपण ह्या जादूगारांना किती म्हणजे त्रास दिला, किती असम्मान केला, त्याचा अनादर केला. आणि जादूगार मग आणखीन 5 त्यांना असं झाडत झोडत राहिला, रागावत राहिला, की हे काय आता ह्याच्या पुढे तरी जरा सभ्यपणा बाळगा, असा गोंधळ घालत जाऊ नका. आणि ठीक आहे, मग आता कार्यक्रम 6 ते 7 होता, आता 7 वाजले आहेत, आता मी तुमची रजा घेतो. तर सगळ्यांच्या घड्याळात परत 7 वाजलेले आहेत. हा किती मोठा त्यांनी जादूचा खेळ करून दाखवला बघा. तर हा सगळा असा हे जादूचा खेळ आहे बघा. सगळीकडे एकच सत्ता आहे, ते श्रीरामकृष्ण ती सत्ता सतत बघत आहेत, त्याचीच त्यांना जाणीव आहे. इतर गोष्टींची जाणीव ही कशी बदलती आहे, त्याचेच त्या सत्याचाच हा सगळा
अनेक रूपाने होणारा प्रकाश आहे, तर म्हणून त्यांच्यामध्ये कुठलंही द्वंद्व नाही आहे याच्यामुळे. आपल्याला प्रश्न पडतो की ते एक आहे की अनेक आहे. का बरं, जे एक आहे तेच अनेक आहे, आपण हे समजू शकत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की जर एक असेल तर एकच असेल, अनेक असू शकणार नाही. पण श्रीरामकृष्णांना दिसते एक आहे आणि अनेक आहे. काय आपल्या लॉजिकचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, की आपण आपलं जे लॉजिकचे किंवा गणिताचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की आपलं कसं ज्याला म्हणतात टू व्हॅल्यू लॉजिक असतं. दोन पर्याय असतात, हे किंवा ते, बरोबर किंवा चूक, त्याला की ट्रू ऑर फॉल्स अशी त्याची प्रत्येकाला एक किंमत दिलेली असते. टी लिहा किंवा एफ लिहा, तर असं आपलं ते एक लॉजिक असतं. आणि त्याच्यामुळे ते ह्या दोनमधला समन्वय आपल्या कधीच लक्षात येऊ शकत नाही की एखादी गोष्ट सत्यही आहे आणि असत्यही आहे. ती सत्य आहे आणि ती नामरूपातनं अनेकत्वातनं ती दिसत असते, पण हे अनेकत्व परिवर्तनीय आहे आणि म्हणून त्याला आपल्या जीवनात तसं काही मूल्य असू नये. आपण अनेकत्वाला चिकटून बसतो आणि एकत्व विसरून जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये दुःख आहे. जेव्हा एकत्वाचा अनुभव येत असतो तेव्हा मग हे अनेकत्व दिसलं तरी त्याचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही, कारण ते परिवर्तनीय आहे याची दृढ जाणीव आपल्यामध्ये आहे. जी गोष्ट परिवर्तनीय अनित्य आहे त्याच्यावरती आपण कधीच आसक्त होत नाही. आणि जेव्हा म्हणून नामरूपही अनित्य आहेत हे लक्षात आलं की त्याच्यावरची आपली आसक्ती उडून जाते. होणंच शक्य नाही असं की ते परिवर्तनीय आहे, तात्पुरतं आहे हे लक्षात आलं की मग त्याच्यावरती आपण आसक्त होत नाही. म्हणून ते लक्षात आणणं ते इथे समजतं, पण ते इथे समजायला पाहिजे की ते अनित्य आहे, परिवर्तनीय आहे आणि म्हणून खरं नाही, मग त्याच्यावरती आसक्ती राहणार नाही. आपण आपली कर्तव्य करत राहू पण आसक्त होणार नाही. एका व्याख्यानानंतर एक बाई माझ्याशी वाद घालत होत्या की मग प्रेम कसं असेल आपल्यामध्ये. ह्या मुलांचं मला संगोपन करायचं आहे माझ्या ह्या मुलांच्या सगळ्या ज्या मानसिक गरजा आहेत त्या मी कशा समजू शकेन जर मी त्यांच्याशी वर्षी त्यांच्यावरती आसक्त झाले नाही, तर मला ते कसं समजू शकेल बरं. म्हणून मला आसक्ती ठेवणं गरजेचं आहे की नाही. अनेक मातांना हा प्रश्न पडतो की मला आता मुलांचं संगोपन करायचं आहे. आता मुलांचं संगोपन हे एक निमित्त असतं, आसक्ती फार असते एवढंच. तर आणि म्हणून वाटतं की नाही मग मी कसं होईल हे. आणि मी श्रीरामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे, अनेक आचार्यांनी समजावून सांगितल्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला, पण पटणं फार कठीण होतं त्यांना, की आसक्ती आणि प्रेम ह्या अगदी भिन्न गोष्टी आहेत. भिन्नच नव्हे तर परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. जितकी आसक्ती जास्त तितकं प्रेम कमी, आणि जितकी आसक्ती कमी तितकं प्रेम जास्त. बघा, हे गणित लक्षात ठेवा की जर आपल्याला प्रेम करायचं आहे ना, तर मग आसक्ती कमी करा म्हणजे प्रेम वाढेल.
आसक्ती वाढली की प्रेम कमी होईल. तर स्वामी विवेकानंदांच्या त्या भक्तियोग ग्रंथात वगैरे चर्चा आहे याची. आता त्या बाईंना ते कितपत पटलं मला सांगता येणार नाही, कारण हे सांगितल्यावर त्या निरुत्तर झाल्या. पण निरुत्तर झाल्या तरी काही त्याच्यामुळे एकदम ते पटलं असं म्हणता येत नाही, काही बोलता आलं नाही त्याच्यावरती एवढंच. कारण हे खरोखर पटणं उमगणं ह्याला जरा साधना लागते, वेळ लागतो. तर पण एकदा ते आत शिरलं पटलं की मग प्रेम खूप वाढतं. मी त्यांना उदाहरण पण दिलं की बघा, जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारे जे लोक होते ते कोण, जसं भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, श्री रामकृष्ण आणि असे लोकच की नाही, असे संतच लोक, अवतार महापुरुष संत लोक प्रेम करू शकत होते. त्यांच्यासारखं प्रेम आपण करू शकतो का? किती श्रेष्ठ प्रेम आहे. का बरं त्यांच्यात ते करू शकतात? कारण आसक्ती शून्य आहे, म्हणूनच ते प्रेम शक्य होतं. जर आसक्ती असेल, स्वामी विवेकानंदाने त्याचं आणखीन विश्लेषण केलेलं आहे, फोड करून सांगितलेलं आहे की आसक्तीमध्ये मी आणि माझं असतं. ते प्रेम नुसतं नावापुरतंच असतं, माझं हा भाग महत्त्वाचा असतो तिथे. माझ्याप्रमाणे नाही झालं तर ते प्रेम टिकत नाही. की हे आपण बघतोच, काही विशेष सांगायची गरज नाही त्याच्याबद्दल. क्षणातच एकदम पालटून जातं. लहान मुलं अगदी त्यांना किती आईवडील प्रिय असतात, पण काय की जे दिलं नाही आईने, जे हवं ते दिलं नाही की लगेच मग ती आई म्हणजे काय की शत्रू होऊन जाते. का बरं? कारण तिथे हवं आहे ते दुसरंच आहे. आई हे फक्त काय ते त्याच्यापुरतं निमित्त आहे की तिथून ते मिळतं, आणि नाही मिळालं तर मग त्याच्याशी काय देणं घेणं आहे. एका लहान मुलाने त्याला पाहुण्याने विचारलं की तुला आई जास्त आवडते की बाबा जास्त आवडतात, आणि तो त्याला उगाच काहीतरी कुणाचाही रोष ओढवून घ्यायचा नव्हता, म्हणून त्याने हुशारीने उत्तर दिलं, माझी आई छान आहे, बाबा पण खूप छान आहेत, पण मला आवडतं ते आईस्क्रीम बरं. तर दोघांपैकी कोण आवडतं? तर दोघांपैकी जो कोणी आईस्क्रीम देतो. तर एरवी काय संबंध नाही त्यांच्याशी. तर जे आसक्तीमुळे जे आकर्षण असतं ना, त्याला उगीचच प्रेम नाव दिलं जातं, इतकंच. मिस नॉमर. तर प्रेम जिथे आसक्ती नसते आणि ह्या एकत्वाचा अनुभव त्याच्यामुळे येत असतो, तिथे खरं प्रेम असतं. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. तर जिथे हे जसं आहे तसंच ते आहे, इथे जे आहे तिथेच ते, तिथे तिथे तेच आहे, दोन कुठे आहेत? तर तिथेच फक्त खरोखर प्रेम होत असतं. आपलं स्वाभाविक प्रेम असतं की आपला जसा की उजवा हात आहे तो डाव्या हातावरती एकत्वाने प्रेम करतो की नाही, आपले हात मुखावरती, म्हणून हात काम करतात आणि तोंड खात असतं ना. हात काही याच्यासाठी संप पुकारतात का की आम्ही काम करतो, तोंड म्हणजे नुसती बडबड करणारं, त्याला कशाला खायला देणार, आम्ही नाही त्याला खायला देणार, असं कधी होऊ शकतं का? कारण एकत्व आहे तिथे, म्हणून तिथे खरं प्रेम आहे. एरवी नुसतं म्हणायपुरतं असतं की चांगली नावं द्यायची पद्धत आहे ना. उगाच आसक्ती म्हटलं की बरं नाही वाटत, म्हणून त्याला नाव द्यायचं प्रेम, इतकंच.
पण म्हणून हे ज्ञानदेव आपल्या ह्या नमनाचा इथे उपसंहार करतात की मूल मध्य अग्र या सगळ्यांना मी नमस्कार करतो, सर्व एकमेव द्वितीय पूर्ण शंभू आहेत, पूर्ण शिव आहेत। तुम्ही मग त्याला आधी मूल बघा, मग मध्य बघा, मग अग्र बघा, किंवा उलटीकडनं बघा, आधी अग्र मग मध्य आणि मग नंतर शेवटी त्याचं मूल, कुठल्याही प्रकारे तुम्ही बघा, पण ती एकच सत्ता सतत विद्यमान आहे। त्याचंच नाव शंभू, त्याचंच नाव जे आहे ते परमात्मा, त्याला मी वंदन करतो। हे हा फक्त नमनाचा श्लोक आहे ह्या अनुभवामृतातला। आणि पुढचे काही जे ह्या अध्यायातले मराठी श्लोक आहेत किंवा ओव्या आहेत, त्या ह्याच अर्थाच्या परिचायक आहेत। त्या काही सगळ्या आपण बघणार नाही, पण ह्याचंच जणू त्यांनी मराठीत आणखीन सखोल विवरण केलेलं आहे। बहुतेक सगळे जे असे ग्रंथ असतात त्याच्यात दिसून येतं की जे सगळं ग्रंथाचं सार या नमनामध्ये सांगून दिलेलं असतं। अनेक उपनिषदांच्या पहिल्या मंत्रात वगैरे हे सांगितलेलं असतं की बाकी पुढे काय येणार आहे याचं सारच जणू तिथे सांगितलेलं असतं। तर इथे या नमनामध्ये ज्ञानेश्वराने ह्या समस्त अमृतानुभवाचं सार सांगितलेलं आहे। मी त्यातल्या एक दोन ओव्या वाचतो की कल्पना यावी म्हणून, की दो ओठी एकच गोठी, दोन्ही ओठ मिळून एकच गोष्ट सांगतात ना। आता ते एकाच ओठांनी सांगा असं काही म्हणता येत नाही। दो ज्ञानेश्वरांचे दृष्टांत, तर त्याला त्या दृष्टांतालाच दृष्टांत नाही आहे खरं तर, असे अद्भुत दृष्टांत आहेत। तर दो ओठी एकच गोठी, दो डोळा एकच दृष्टी, देवी दोघी जिही सृष्टी एक चीजे, ते एकच जीव जगत ह्या रूपाने नटलेलं आहे। तर हे पुढे सांगतात की दावोनी दोन्ही पण एक रसाचे आरोगण, करीत आहे मेहुण अनादिजे। हे अनादि मेहुण आहे, मेहुण म्हणजे जोडपं, ते जोडपं आहे पण ते कसं आहे अनादि आहे। आधी सांगितलं होतं त्यांचं लग्न केव्हा झालं हे काही सांगता येत नाही। आणि दोन्ही मिळून आता ते पंक्तीमध्ये ते त्यांना असं वाढलं जात आहे। तर दोन आहेत पण दोन नाहीत, अनादि मेहून आहे। तर ह्याची चर्चा आपण केलेली आहे ह्या साधारण अडीच प्रवचनांमध्ये। आणि आता आपण एक 5 मिनटं थांबूया आणि मग आपण ह्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया। साधारणपणे म्हणजे हा प्रश्नोत्तराचा भाग हा शिबिरातला सर्वोत्तम भाग असतो। म्हणजे माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। आणि हे शिबिरसुद्धा त्याला अपवाद नसेल असा माझा विश्वास आहे। तर प्रश्न आपण लिहिलेले आहेत का? नाहीतर 5 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यात जरूर लिहा। आणि ते श्रीकांतानंदजी वाचून दाखवतील प्रश्न। तर तुम्ही काही विचारू नका बरं।
झाले महाराजांच्याकडे प्रश्न देऊन अरे बापरे एवढे प्रश्न आहेत सहस्त्र अवधाने म्हणतात जे लोक 1000 प्रश्न विचारतात आणि ते अवधाने सगळे प्रश्न लक्षात ठेवतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात म्हणून आता मी सगळे प्रश्न वाचणार त्यामधल्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर सगळे प्रश्न वाचणार तोपर्यंत मी वाचणार नाही माझ्या दृष्टीने सगळेच प्रश्न महत्वाचे तुम्ही वाचणारच काही माझी म्हणायचं तुम्ही एवढं वाचलेलं आहे वाचाल तर वाचाल ते पूर्वी साक्षरता प्रसारासाठी
कमी कमी चालू राहील. मला सुद्धा निवडण्यासाठी सगळे प्रश्न वाचावे लागतील. त्यामध्ये अजून महाराजांचे 10 मिनिटं जातील. बघूया वेळेप्रमाणे आपण बघू. देव आणि आत्मा एकच समजावे काय, हा पहिला प्रश्न आहे. देवान देव आणि आत्मा या दोघांना एकच समजावं काय? होय, गॉड आणि आत्मन. बघा एका शब्दात उत्तर मिळालं. व्हाय गॉड व्हाय गुड पीपल सफर ऑलवेज. हा आता फार चांगला प्रश्न आहे, नेहमीच पडतो. त्याच्यात एक भाग असतो की न मी चांगला आहे, आय एम गुड, आणि असा विचार असतो त्याच्यामागे आय शुड नॉट सफर. तर वास्तविक असा काही नियम नाही आहे की गुड पीपल शुड नॉट सफर. काय सफरिंग जे दुःख, ती एक पुढच्या पायरीवर जाण्याची परीक्षा असते. दुःखातूनच मनुष्य पुढे जातो. कर्मयोग पुस्तकाच्या अगदी पहिल्या दुसऱ्या पानावर स्वामी विवेकानंद सांगतात की जर आपण आपल्या जीवनाकडे बघितलं, सुख पण आपल्या जीवनात येत गेली, दुःख पण आपल्या जीवनात येत गेली, पण आपल्याला दुःखातून शिकायला मिळालेलं आहे, सुखातून काही तेवढं शिकायला मिळत नाही. आणि म्हणून जे चांगले लोक असतात, गुड पीपल, दे आर ईगर टू लर्न, शिकायसाठी उत्सुक असतात. तर त्याच्यामुळे त्यांना अधिक परीक्षा द्याव्या लागतात ना. तर म्हणून त्यांच्या जीवनात अधिक दुःख येतं. आणि असं समजू नये की जे ह्या प्रश्नाला मला पुष्कळदा एक असा वास जाणवतो, एक दुर्गंध जाणवतो की ते असं की म्हणजे मी आता पुष्कळ दिवस चांगला होतो, आता वाईट होऊन जातो. कारण चांगला असल्यामुळे मला दुःख भोगावं लागलं, तर आता म्हणून मी वाईट झालो तर बरं होईल. अशा प्रकारची भावना तिथे अध्यारत असलेली जाणवते की मग त्याच्यापेक्षा मी वाईट होऊन जातो. तर असं समजू नका की वाईट झाल्याने, वाईट बनल्याने दुःख कमी होईल, असं मुळीच नाही. तिथेही दुःख होतंच, मनुष्य वाईट असला तरी, पण त्यातून ती व्यक्ती शिकत नाही एवढंच. काय की म्हणून शक्य तितके चांगले राहा. जितकं दुःख येईल तितकं येऊ दे, आपण चांगलेच राहू. एक तिथे छान एक पॅसेज पुष्कळ या धर्मसभांमध्ये वगैरे म्हटला जातो की तो म्हणतात की एका बौद्ध ग्रंथातला आहे, पण सगळ्या ख्रिश्चन ज्यूइश सगळ्या सभांमध्ये मुस्लिम तिथेसुद्धा ह्या गोष्टीचं फार आदराने पठण वाचन होत असतं की तुमचं कोणी चांगल्या गोष्टी कोणी ऐकत नाही, पण तरी चांगल्या गोष्टी सांगत जा. चांगली कामं केल्यामुळेही तुमची बदनामी होते, तरीही चांगल्या गोष्टी करत जा. खरं बोलल्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तरीही खरं बोलणं सोडू नका. तर असा हा मित्र हो भाग आहे की चांगलं होणं सोडू नये. दुःख सगळ्यांनाच होतं,
फक्त चांगली व्यक्ती दुःखाचा उपयोग करून पुढे जात असते इतकंच. व्हेरी गुड. आहे अजून प्रश्न आहेत प्रश्न. आसक्ती रहित होण्यासाठी या शिबिरानंतर काय करायचं? सार्वजनिक ठिकाणी वा कौटुंबिक स्तरावर इतरे जण बेशिस्त इतरांचा विचार न करता वागतात, मग चिडचिड होते, यावर उपाय काय? चिडचिड करून घ्यायची नाही हा उपाय आहे. काय की लोक असंच वागतात. आज त्या रामानंद सरस्वतींची याच्या दोन उदाहरणं दिली, एक तिसरं देतो आता. की त्यांचं एका मंदिरात प्रवचन होतं, मी पण तिथे ऐकायला गेलो होतो. बरीच लोकं जमली होती. आता मंदिरात काय प्रवचन असतं, पण तिथे मग दर्शनाला लोक येत असतात आणि त्यांचा आपला वेगळा उद्देश असतो तिकडे येण्याचा. आणि मग ते काय येणार, टिंग टिंग घंटी वाजवणार, लहान पोरं असतात ते आरडाओरडा करतात, आणि मग ते मंदिरात आरती वगैरे करून घेतात, त्याची घंटी वगैरे वाजत असते. आणि मग आम्हाला इथे ऐकण्यातना जरा त्रास होत होता, त्याच्याकडे आम्ही त्रासिक दृष्टीने बघत होतो, हे काय साहेब यांना एवढं कळत नाही. आणि हे रामानंद सरस्वती म्हणाले की त्यांच्याकडनं पुष्कळ शिकण्यासारखं आहे, की ते आपण काय करत आहोत ह्याची पर्वा न करता स्वतःला जे करायचं आहे ते करत असतात. आपण पण ते काय करतायत ह्याची पर्वा न करता आपल्याला जे करायचं ते करत राहिलं पाहिजे. तर लोक बेशिस्त वागतात, वागू द्या, तर ते त्यांचं तो काय करणार करतात. आता पुणे शहरात म्हणजे शिस्तीचं काही सांगता येत नाही. मला आल्यावर एकाने सांगितलं, इथे म्हणजे अशी मला पुण्याची ओळख आहे नाही, पण काही जर विसरलो असेल तर साधारण बाकी अनेक शहरांमध्ये तुम्ही रस्ता क्रॉस करताना अगोदर उजवीकडे बघता, कारण तिकडनं वाहनं येत असतात. मग रोड डिव्हायडर वरती तिथे मध्ये गेल्यावर मग डावीकडे बघा तिकडनं, आणि मग असा रस्ता ओलांडा. पण इथे पुण्यात म्हणे तसं नाही चालत, तर दोन्हीकडनं वाहनं सतत येत असतात, ते कुठलीही बाजू असो, तर वाहनं नेहमी येत असतात. म्हणून मला बजावून सांगण्यात आलं की दोन्हीकडे बघून जावं लागतं इथे. आणि शिवाय जीव मुठीत घेऊन अगदी मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे वगैरे असं म्हणत म्हणत जावं लागतं. आता लोक पेशी आपण पुण्यात आहोत तर शिस्तीची अपेक्षा करावी का ना? तर काही विशेष अपेक्षा धरण्यात अर्थ नाही, मान्य आहे की नाही? तर कारण आपण कसे इथे स्वातंत्र्य प्रिय लोक आहोत ना, आणि शिस्त म्हणजे बंधन आलं, आपल्याला आवडत नाही ते. तर म्हणून लोक बेशिस्त होता, त्याच्यावरती आपण काय चिडचिड करायचे? आपण शिस्तीत वागावं, आपण शिस्तीत वागतो ह्याचं त्यांना काय देणं घेणं नाही, तसंच ते बेशिस्तीत वागतात त्याचं आपल्याला काही देणं घेणं असू नये. जगात नाना प्रकारचे लोक लागतातच. ते जुनं इंग्रजी साहित्यातलं वाक्य आहे, कोणाचं आहे मला नीट आठवत नाही, शेक्सपियर वगैरे कोणाचं तरी आहे, की इट टेक्स ऑल सॉर्ट्स टू मेक दिस वर्ल्ड. सगळ्या प्रकारचं जे लोक सगळ्या प्रकारचे प्राणी हे या जगातलं निर्माण करण्यासाठी लागत असतात. नाहीतर तुमच्या शिस्तीला कोण विचारतं? काही बेशिस्त आहेत म्हणूनच तुमच्या शिस्तीची किंमत आहे ना. आणि टीका करायलाही तर त्याच्यामुळे तुम्हाला अवसर मिळत असतो, संधी मिळत असते. असो, तर आपण चिडचिड करून घेऊ नये, कारण चिडचिड म्हणजे काय, आपल्यालाच आणखीन त्रास होणार की नाही. ते जो काय ते त्रास देत आहेत तो एक झाला, पण आपण स्वतःला कशाला त्रास
करून घ्यायचा, आणखी स्वतः स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा? कोणी एक थप्पड मारली म्हणून आपण दुसरी मारून घ्यायचे का? हां, तर म्हणून आपली चिडचिड होणार नाही, होते मला मान्य आहे, माझीसुद्धा होते, मी बडबड करतो इकडे आहे पण माझीसुद्धा होते, पण ती होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करावा, हे सत्य समोर आणावं की बघा नाना प्रकार असतात, तर म्हणून शिस्त चांगली आहे. एक दिवाकर म्हणून मराठीत प्रसिद्ध जुने नाट्यछटाकार होते, कोणी वाचले असतील त्यांचे नाट्यछटा वगैरे, एकमेवा द्वितीय होते, त्याच्यानंतर कोणी झाले नाही तसे. तर त्यांची एक त्या नाट्यछटांमध्ये असे विरोध दाखवत असत ते. एक मनुष्य खूप तवातवाने सांगत आहे की काय ह्या हल्ली मुलांना काही शिस्तच नाही, काय बघावं ते वाटेल ते करत असतात वगैरे वगैरे, आणि मग त्याचा मुलगा शाळेत निघालेला असतो, ए कुठे शाळा, अरे आज आपल्याला तिकडे जाऊ ना आपण, काय शाळा बुडतेस बुडते म्हणतोस, अरे काय एवढे शाळेत आहे, काय हल्ली तुमचं फारच शाळेचं झालेलं आहे बुवा, कशाला एवढं पाहिजे, चल माझ्याबरोबर. आता पहा, इकडे शिस्तीबद्दल मुलं बेशिस्त होत आहेत म्हणून व्याख्यान देत आहे, आणि तिकडे मुलाला शिस्त मोडायलाही सांगत आहे. तर असं आपलं असतं, म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे काही प्रश्न आहेत का? अरे बापरे, बरेच आहेत. पुण्याचे लोक मात्र शिस्त शिकवतात, कशी शिस्त लावायची लोकांना ते. मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथे एक पाटी होती, तर त्या पाटीवर लिहिलेलं होतं की तुम्ही गुटखा खाऊन तंबाखू खाऊन तुम्हाला कॅन्सर झाला आणि तुम्ही गेले तरी आम्हाला बिलकुल वाईट वाटणार नाही, पण गुटखा आणि तंबाखू खाऊन इथे थुंकू नका मात्र. सायन्स प्रमाणे एखादी गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे, मग ते सत्यही आहे आणि असत्यही आहे असे कसे असेल? हो ना, म्हणूनच सायन्स सुद्धा कधी सत्य असतं कधी असत्य असतं. जे काल सायन्स सांगत होतं ते आजचं सायन्स त्याला नाही म्हणून सांगतं. या करोनाच्या काळामध्ये त्या करोनाबद्दल सायन्सची मतं किती बदलली एक दोन वर्षांमध्येच. पहिल्यांदा सांगण्यात आलं की हा व्हायरस एअरबोर्न नाही, तर तुम्ही हातबीत छान धुतले, हे मास्क लावला आणि तर मग काय तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता नाही, अंतर पाळलं, सोशल डिस्टन्सिंग, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. नंतर सांगितलं नाही नाही तो एअरबॉर्न पण आहे, आणि मग त्याच्या हे औषध त्याच्यावरती परिणामकारक आहे, मग हे औषध परिणामकारक नाही. अगदी त्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांनी किती सतत आपल्या मतात परिवर्तन केलेलं आहे. वैज्ञानिक आहेत बरं सगळे, तर हे विज्ञान म्हणजे असं असतं की बदलत जातं, म्हणून त्याला छान बदलणारं एम्पिरिकल सायन्स म्हणतात. हा शब्द तसा छान एक प्रतिष्ठित शब्द आहे एम्पिरिकल सायन्स म्हणून, पण त्याचा अर्थ एवढाच की काल ज्याला तुम्ही वैज्ञानिक सत्य समजत होता त्यालाच आज असत्य मानता, नाव छान देता की हे विज्ञानाची प्रगती होत आहे. हा फक्त एक म्हणजे पुन्हा चांगला प्रतिष्ठित शब्दप्रयोग झाला इतकंच. प्रगती होत आहे म्हणजे आधी जे ते तुम्ही मानत होता ते आता चुकीचं आहे. म्हणून विज्ञान जे मानतं ते फारसं काही सत्य असतं अशातला भाग नाही. शिवाय इथे आपण ज्याची चर्चा करत होतो की अनेकत्व हे जर
आणखीन त्याचं डोळस निरीक्षण केलं तर दिसतं ते बदलतं आहे आणि म्हणूनच ते काही खरं नाही, एकत्व न बदलणारं आहे म्हणून ते खरं आहे हे आपल्याला सहज समजू शकतं. पुन्हा ह्या तत्वाचा साक्षात्कार झाला की मग आणखी काहीही जाण्याचं शिल्लक उरत नाही आणि म्हणून ते सत्य आहे. प्रॅक्टिकली हाऊ टू इम्प्लिमेंट दिस अद्वैता इन डे टू डे लाईफ. हो, ज्याला स्वामी विवेकानंद म्हणतात की वनातला वेदांत घरी आणणं, की शिवभावानं जीवसेवा, हा त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा उपाय आहे, की आचरणात आणण्याचा उपाय हा आहे की आपण जे काही काम करतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं की स्वकर्म कुसुमांची पूजा, आपलं प्रत्येक कर्म हे जणू त्या एकमेवा द्वितीय परमेश्वराला वाहिलेलं कुसुम आहे, फूल आहे. तर तिथे त्या पद्धतीने आपल्याला हे अद्वैत क्रमशः, आता ही प्रक्रिया आहे बरं, ह्याला वेळ लागत असतो. आज सुरू केलं कसं इम्प्लिमेंट करायचं तर त्याला हजारो वर्षही लागू शकतील, पण प्रयत्न केला पाहिजे. हजारो वर्षांनी मिळेल, केव्हा तरी मिळेल ना. आत्ताच आपण बघितलं शेवटी देश आणि काल ह्याला काही विशेष तत्त्वतः अर्थ नसतो, तर वेळ लागला तरी चालेल, पण करत राहिलं पाहिजे. कदाचित एका दिवसातच होऊन जाईल, एका क्षणातच होऊन जाईल, कारण ते सत्य आहे. ते किती वेळ त्याला प्राप्त करायला लागेल हे काही सांगता येत नाही. श्रीरामकृष्ण सांगत असत एका खोलीत हजार वर्ष अंधार आहे, आता म्हणून तो हजार वर्षाचा अंधार जायला काय हजार वर्ष लागतील का? तुम्ही जर दिवा लावला तर लगेच जाईल, आणि दिवा नाही लावला तर आणखीन हजार वर्ष तसाच सुरू राहील. म्हणून शक्य आहे की अगदी आत्ताच ब्रह्मदर्शन होईल. माताजी म्हणत असत एक तिथे, ते त्यांचं छान वाक्य आहे की कोणी आला त्यांच्याकडे की केव्हा ब्रह्मदर्शन होईल, भगवंताचं दर्शन केव्हा होईल, त्या म्हणाल्या आत्ता मन वासनाशून्य करू शकशील तर आत्ता होईल. तर आत्ता होऊ शकतं, ते शेवटी सत्य आहे ना. तर म्हणून त्याचा केव्हाही साक्षात्कार होऊ शकतो, त्याला काही असा अशी कालमर्यादा सांगता येत नाही, किंवा असंही सांगता येत नाही की अमक्याला होईल तमक्याला कधी होणार नाही, असंही सांगता येत नाही. आपल्याला वाटतं की बघा मी किती चांगला आहे, मी किती साधना करीत आहे, मी तिथे नेहमी रामकृष्ण मठात जाऊन प्रवचनं वगैरे ऐकणं माझं सुरू असतं, त्याच्यामुळे मला लवकर होईल. आणि तो काय महापाजी मनुष्य कधी देवाबद्दल काही चिंतन करत नाही, त्याला कधी होणार नाही नाही असा भ्रम बाळगू नये. सगळी आपण ते सगळे ह्या परमेश्वराचेच एकमेवा द्वितीय तत्वाचेच प्रकाश आहोत, तर म्हणून असं समजू नये की त्याला होणार नाही आणि याला होईल वगैरे असं समजायचं कारण नाही. ते अशा रीत्या पद्धतीने ते आपण व्यवहारात आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येऊ लागेल हे एकतत्व एकत्व. छान. कित्येक वेळा आयुष्यात निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा जे पर्याय असतात ते परस्पर विरोधी असतात, त्यांचे होणारे परिणामही परस्पर विरोधी जाणवतात, त्यावेळी एकत्वाची दृष्टी कशी ठेवावी? हां, त्या दोन्हीमध्ये एकच तत्व आहे, तेच दोन प्रकारे अभिव्यक्त होत आहे, आणि दोन प्रकारे म्हणजे ते परस्पर विरुद्ध असतात म्हणूनच दोन असतात ना. तिथे काय की याचा जो प्लग असतो तर तो प्लग कुठे लावलेला असतो, ते
जिथून ते इलेक्ट्रिसिटी येते तिथे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असतं. जर दोन्ही पॉझिटिव्ह असले तर मग चालणार नाही ना तो तो विद्युत करंट जो प्रवाह आहे तो जाणार नाही. म्हणून ते विरोधीच असावे लागतात. हे जे दोन पर्याय असतात ते परस्पर विरोधी असतात आणि मग त्यातल्या कशाचं चयन करायचं हा दुसरा प्रश्न आहे. कारण आपल्याला त्यातल्या एकाचं चयन करायचं असतं तर त्यावेळेस विवेक करावा लागतो की त्याची कठोपनिषदात खूप सुंदर चर्चा केलेली आहे की एक पर्याय असतो जो सर्वसाधारणपणे लोक निवडत असतात तो म्हणजे प्रेयाकडे नेणारा. जे प्रिय आहे जे आवडतं आहे त्याच्याकडची ओढ आपल्याला एका दिशेनं घेऊन जाते आणि आपल्यामध्ये दुसरं एक तत्व असतं की जे योग्य आहे. आवडो किंवा न आवडो जे खरं आहे योग्य आहे सत्य आहे त्याच्याकडची ओढ. तर म्हणून जी विवेकी व्यक्ती आहे ती ही प्रेय बाब टाळून देते. प्रेय पर्याय हा दूर ढकलते. ज्याच्यामुळे काय आसक्ती वाढणार असते आसक्तीमुळे तो पर्याय आपल्याला दिसत असतो तर सूज्ञ व्यक्ती ती गोष्ट टाळत असते त्या दिशेने जाणार नाही. आणि दुसरा पर्याय जो आहे ज्याला श्रेयाचा पर्याय म्हटलेला आहे की ती गोष्ट योग्य आहे ती सत्याला धरून आहे आणि म्हणून त्या दिशेनं तो पर्याय निवडला जाईल. नचिकेताच्या त्या सगळ्या त्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात शेवट सगळा त्याच गोष्टीने झालेला आहे की त्यांनी वडिलांना तो प्रश्न विचारला तोही की आता विचारावा की विचारू नये. दोन पर्याय होते की नाही विचारलं तर मग काय की चला काय तर त्यांचा संताप राग वगैरे सहन करावा लागणार नाही आणि विचारला तर ती शक्यता आहे. पण विचारणं हे योग्य आहे त्याने कारण जे वडील करतायत ते वडील जरी करत असले तरी चुकीचं आहे. आणि म्हणून त्याने ठरवलं शेवटी विचारावं आणि तरीही अगदी योग्य रीतीने तुम्ही चुकीचं करत आहात असं सांगितलं नाही त्यांना. म्हटलं तुम्ही मला कुणाला देणार तुम्ही सगळी तुमची संपत्ती दान करायचं ह्या यज्ञात कबूल केलेलं आहे आणि मी पण तुमची संपत्ती आहे तर मला कुणाला देणार. तर असा प्रश्न विचारला तर बघा की योग्य मार्गाने पुढे जात आहे. मग नंतर तिसरा वर मागत आहे आत्मज्ञानासंबंधीचा वर आहे. यमराज त्याची परीक्षा घेत आहेत. त्यांनी त्याला नाना प्रकारची प्रलोभनं दाखवली हा वर सोडून दे दुसरा कुठलाही वर माग मी तुला ही सगळी सुखसाधनं अनंत काळपर्यंत देतो. तुला जितकं जगायचं असेल तितकं जग तुझी सगळी तारुण्याची शक्ती तशीच विद्यमान राहील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दाखवल्या. पृथ्वीवरचीच नाही तरी सगळी स्वर्गातली सुखं ही सुद्धा तुला माझ्या कृपेनं मिळतील यातलं काहीही घे. नचिकेता सगळ्यांना बघून म्हणाला की ह्याच्यात काय घ्यायचं आहे. शोभावा मर्त्यस्य यदंत कैतत सर्वेंद्रियाणां जरयंती तेजः. की ही जी सगळी सुखं म्हणून दाखवताय ना तुम्ही ते काय आपल्याच इंद्रियांची शक्ती खर्च करायची असते त्याला तुम्ही सुख म्हणता इतकंच. आणि ती शोभावा म्हणजे आत्ता दिसतायत उद्या नाहीत. आत्ता दिसतात उद्या नाही म्हणजे ती जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंतच सुख असतात नंतर तेच दुःख दिसू लागतं. तर म्हणून ते यमराजाला सांगतात त्यातलं मला काही नको तवैव वाहा तव नृत्य गीते. हे
तुझे ही नृत्य गीत ही सगळी प्रलोभन वगैरे जी तू दाखवते ती तुझी तुझ्याकडेच ठेव, मला नको. आणि तिथे मग यमराजाने त्याची स्तुती केली. त्या दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी, त्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीच्या प्रारंभी की पहा असेच तुझ्यासारखे शिष्य आम्हाला लाभोत की जे श्रेयाचं वर्णन करतात, अभिध्यायन नचिकेतो अत्यस्राक्षी, की तू या सगळ्यांना बघितलंस, नीट तपासून बघितलंस, असंच इमोशनली असं भावनेच्या भरात त्यांना फेकून दिलं असं नाही. लहान पोरं करतात असं, चिडतात आणि मग त्यांना काही दिलं तर एरवी हवं असतं, पण ते संतापलेली असतात तेव्हा ते फेकून देतात. तर तसं तू त्याग नाही केलेला, तू तपासलंयस त्यांना. अभिध्यायन नचिकेतो अत्यस्राक्षी, अतिशय सुंदर शब्द आहेत. तर असे हे दोन मार्ग दिसले की त्या दोन मार्गापैकी ह्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं पाहिजे. वर्णन मराठीत वेगळं करतात ते, जाऊ द्या त्याचा उगाचच काय की आता हा संस्कृत शब्द आहे, ये तो मार्ग धरला पाहिजे. ठीक आहे. हाऊ डू इरॅकेट इम्प्युअर थॉट्स. आता हा प्रश्न आहे की कसं अपवित्र विचार मनात येतात ते कसे येऊ द्यायचे नाहीत, कसे काढून टाकायचे. तर आपल्या अंगभूत स्वरूपभूत पावित्र्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण स्वरूपतः पवित्र आहोत हा त्याचा थोडक्यात उपाय सांगता येईल की हे काही मला बरोबर नाही आहे असे विचार येणं. मी पवित्र आहे आणि ह्या स्वतःच्या पवित्र स्वरूपाचं चिंतन करता करता ते विचार येणं बंद होऊन जाईल. एकतत्व जाण्यासाठी द्वैत भाव जाण्यासाठी काय साधना करायला पाहिजे? एकतत्व जाण्यासाठी आणि द्वैत भाव जाण्यासाठी. तर त्या एकत्वाचं चिंतन करायला पाहिजे, त्याचंच ध्यान करायला पाहिजे, तीच गोष्ट अंतरी बागायला पाहिजे. आणि जेव्हा आपण जगात व्यवहार करत असतो तेव्हाही ह्या दिसणाऱ्या द्वैताच्या मागे, ह्या दिसणाऱ्या द्वैतात अनुस्यूत असणारं जे तत्व आहे एकतत्व, त्याला बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हळूहळू क्रमशः, हळूहळू म्हणजे हळूच होईल असं नाही, क्रमशः मग हे द्वैत भान निघून जाईल. अतीत द्वैत भानतः असं हा सगळं विश्वामध्ये मग एकत्व दिसू लागेल. ह्या गुरूंचं एक वर्णन, त्याचं थोडीशी चर्चा मी आधी केली होती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा एक अजब प्रकारचा सूर्य आहे. कसा? तर मावळवीत विश्वाभासू. ह्या साधा सूर्य असतो तो ह्या विश्वाच्या आभासाला दाखवतो, पण हा गुरुरूप सूर्य जो आहे तो काय करतो, ह्या विश्वाचा आभास जो आहे तो मावळतो, तो प्रगटला की अद्वयाब जिनी विकाशू वंदू आता. तर तो ह्या अद्वयाचं जे कमल आहे त्या कमलाला विकसित करणारं असं हे गुरुतत्व आहे. तर ही सगळी साधनेची प्रक्रिया आहे मित्र हो. तर ही साधना करता करता क्रमशः आपल्याला हे दिसू लागेल. मी अगदी खात्रीनं सांगतो की आपण त्या दिशेनं प्रगत होऊ शकतो. कॅन वी एन्जॉय द मेनी व्हाइल बीइंग अवेअर ऑफ द वन? वेल, यू विल एन्जॉय, एन्जॉयमेंट इज ऑलवेज ऑफ द वन. यू विल बी सीईंग द मेनी, मेनी द्वैत ह्याच्यात कधीच एन्जॉयमेंट नसते. मी आत्ता सांगितलं की जेव्हा तिथे एकत्व प्रगटतं तेव्हाच आपल्याला थोडीशी सुखाची भावना निर्माण होते.
जेव्हा ते एकत्व आपण बघतो तेव्हाच आपल्याला आनंद मिळू शकतो, द्वैतात आनंद नसतो. द्वैतात द्वै भयं भवती, उपनिषदातलं वाक्य आहे की द्वैतामुळे काय फक्त भीती निर्माण होते. आणि जेव्हा त्यातलं एकत्व आपण बघू शकतो, जितकं बघू शकतो तितकं अधिक सुख आपल्याला मिळेल. त्याच्यासाठी मग त्या कुठेतरी ते त्याला धरून आणि तोंडात घालण्याची इच्छा राहणार नाही, कारण ते सुख तसंच मिळत आहे. तर एकत्व बघितल्यानेच ते सुख आपल्याला खरोखर मिळू शकतं. एरवी सुखाचा आभास आणि दुःखाची प्रचिती हेच होत असतं. ठीक आहे, पुढचाच प्रश्न सांगा. पडदाच फक्त आहे, दृश्य नाहीच आहे असा विचार करण्यासाठी काय करावे, काही प्रोसिजर आहे का? त्याच्यासाठी गुरुमंत्र घ्यावा, गुरूंच्या सांगण्याप्रमाणे साधना करावी आणि क्रमशः ही गोष्ट आपल्याला अधिक अधिक कळू लागेल. त्याच्यासाठी आणखीन काही दुसरा कुठला तरी उपाय असा नसतो. इथे काही जादूगाराचं उदाहरण दिलं, पण हे काही जादू नाही आहे. इथे ही क्रमोन्नती आहे की आपलं जीवन अधिक अधिक पवित्र होत जाईल आणि मग तिथे आपल्याला या सत्याचा प्रकाश अधिक जाणवू लागेल. आणि एक दिवशी हे द्वैत जसं स्वप्न विरून जातं तसं हे विरून जाईल. आणि अद्वैताचा अनुभव येऊ लागेल. ते पुन्हा मी एक कठोपनिषदातलंच याबाबतीत वचन सांगतो. तिथे म्हटलं आहे की आधी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. अस्ति इति उपलब्धव्यः, आहे ते परब्रह्मतत्व आहे, इतक्या ऋषींनी सांगितलेलं आहे. तर ते काही खोटं बोलणारे नाही आहेत, ते काही आपल्याला फसवण्यासाठी आलेले नाही आहेत. तर त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. ह्या मायेमुळे काय की त्यांच्याबद्दल अविश्वास वाटतो, यांना काय कळतं ह्या ऋषींना. आणि बाकी जे स्वार्थी लोक आपल्याला सांगतात, क्रेडिट कार्ड विकणारे वगैरे, त्यांच्यावरती पटकन विश्वास ठेवता येतो. पहा ना, ते अगदी उघडपणे तिथे त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला गळाला लावायला निघालेले आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास बसतो. हे ऋषीमुनी ज्यांना काहीही तुमच्यापासून नको आहे, अजिबात काही स्वार्थ नाही आहे, पण ते फसवतात म्हणे काय आता. तर म्हणून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. अस्ति आहे ते तत्व आहेच. आणि तत्वभावेनच उभयो, तत्वभावेनच उभयो. आणि त्याचा साक्षात्कार ते तत्व ह्या अस्ति ह्या भावनेला धरल्याने आपल्यामध्ये हळूहळू ते तत्वभाव अस्ति इति उपलब्धस्य तत्वभाव प्रसिद्धती. असं एक स्थान आहे आफ्रिकेमध्ये जिथे अनेक प्रकारचे छान प्राणी बघायला मिळतात, सुंदर मनोरम असं अरण्य आहे. तिथे आपल्याला सगळे ते घेऊन जातात. तर अशी आफ्रिकन सफारी आहे, ऐकलं आणि विश्वास ठेवला आहे आणि खरोखरच जायला पाहिजे. आणि मग कसं जायचं ह्याची याचा विचार सुरू होतो. जे गेले आहेत त्यांना विचारलं जातं की कसं जातात हो, सांगतात ते ह्या ह्या प्रकारे आम्ही गेलो होतो. ठीक आहे, मग आपल्याला सगळी तिकिटाची व्यवस्था करा, सुट्टीची व्यवस्था करा, हे सगळं आपण करून मग तिकडे जातो की नाही जातो बघून येतो. म्हणजे जे ऐकलं होतं ते आता प्रत्यक्षात आलं. तर तसंच हे ऋषींच्याकडनं जे ऐकलं ते प्रत्यक्षात येतं.
अन्य धर्म अन्य प्रदेश येथे अवतार यासंबंधी काय कल्पना आहेत, कसे झाले असावेत, धर्मग्लानी अन्य धर्म व प्रदेशातही आहेच आणि असावी? काही फारसा भेद नाही आहे आपल्याकडे. आता अन्य प्रदेश वगैरे सोडा, भारतात तरी किती लोकांना ही गोष्ट कळते सांगा बरं. कारण हे फार गूढ तत्व आहे अवतार. स्वामी शारदानंद सांगतात ते समजावून सांगणंच कठीण आहे. तर पण त्यांच्याही धर्मग्रंथात आहेच हे अवतार म्हणजे मनुष्य रूपानं हे तत्व आपल्यासमोर साकारणं. तर त्याच्यात काही नावं वेगळी आहेत, मांडण्याची पद्धत वेगळी आहे, इतकंच भाषा वेगळी आहे. बाकी इतर सगळ्या ठिकाणीही आपल्याला जर नीट बघितलं तर त्यांच्या धर्मग्रंथात ते सापडतं आणि काही लोकांना समजतं थोडं बहुत, काही लोकांना नाही समजत. तर असं असतं सगळीकडे, भारतातही असतं तिकडेही असतं. सांगा. ठाकूर म्हणतात परमेश्वराची इच्छा त्याने संसारात ठेवली आहे, त्याच्याच इच्छेने तो साधुसंघ घडवितो, तर साधना करणे व वाट पाहणे कितपत योग्य आहे? तर त्याची इच्छा, त्याच्या इच्छेनं संसारात ठेवलं आहे आणि मग असं म्हणू का त्याच्या इच्छेनेच दुःख पण भोगत आहोत? बघा ना, त्याची इच्छा म्हणजे सगळंच मग बघायला पाहिजे त्याची इच्छा ना. दुःख म्हणजे नाही तर माझा शेजारी त्याच्यामुळे दुःख, असा भाव आणून चालणार नाही. त्याची इच्छा आहे त्याच्याप्रमाणे सुखात दुःखात वगैरे जसं काही आहे सगळी त्याची इच्छा. आणि मग ब्रह्मज्ञान आपल्याला तेवढ्यानेच होतं. सगळं काही त्याची इच्छा म्हणजे काय की मीपणा गेला, काय माझी इच्छा म्हणून काही राहत नाही. तिथे जसं येशूंनी शिकवलेलं आहे प्रभूची कशी प्रार्थना करायची, त्यातलं एक वाक्य मला फार आवडतं की दाय विल बी डन हियर ऑन दी अर्थ ॲज इन दी हेवन. म्हणजे इथे ही स्वर्गातल्याप्रमाणे म्हणजे तुझ्या स्थानामध्ये प्रमाणेच इथे देखील तुझी इच्छाच पूर्ण होवो ही प्रार्थना आहे. म्हणजे मी ह्या गोष्टीला वाव नसो, सगळं काही परमेश्वराच्या इच्छेनं चालतं. आणि तिथे श्रीरामकृष्ण एक छान ते कापड विकणाऱ्याचं उदाहरण देतात की अतिशय प्रामाणिक मनुष्य होता, सगळं काही रामाच्या इच्छेनं होत आहे. रामाच्या इच्छेनं हे सूत आणलं, रामाच्या इच्छेने त्याचं कापड तयार केलं, रामाच्या इच्छेनं ते बाजारात आणलं आणि रामाच्या इच्छेनं ते विकलं जात आहे. सांगत असे सुताची किंमत एवढी, माझी मजुरी इतकी, माझा नफा इतका आणि म्हणून या कापडाची किंमत इतकी. आणि लोक विकत घेत असत. तर अशा प्रकारे काय झालं एकदा की काही दरोडेखोर होते तिकडे, तर त्यांनी काहीतरी मोठा डल्ला मारला होता आणि ते उचलून घेण्यासाठी त्यांना एका धष्टपुष्ट माणसाची गरज होती. त्यांनी ह्याला धरलं, आहे चाल, आणि त्याच्या खांद्यावरती ओझं टाकून त्याला आपल्या बरोबर याला भाग पाडलं. तेवढ्यात पोलीस आले आणि ते दरोडेखोर खोर पळून गेले. याच्याजवळ माल होता, मुद्दे मालासह पकडला गेला. आणि मग ते जसा नियम असतो त्या एक पोलीस कोठडीत एक रात्र टाकल्यावर मग त्याला जज समोर आणण्यात आलं. गावातले सगळे लोक म्हणे तो काही करणं शक्य नाही. न्यायाधीशाने विचारलं की काय काय झालं सांग बरं, की रामाच्या इच्छेनं मी त्या दिवशी कापड विकायला आलो होतो, रामाच्या इच्छेनं ते दरोडेखोर आले, रामाच्या इच्छेनं त्याने मला धरून माझ्यावरती सगळं माल ठेवला, मला चलायला भाग पडलं.
रामाच्या इच्छेनं पोलीस आले, रामाच्या इच्छेनं ते दरोडेखोर पळून गेले, रामाच्या इच्छेनं मी त्यांच्या तावडीत सापडलो आणि रामाच्या इच्छेनं आता मला तुमच्यासमोर आणण्यात आलं आहे. आणि जेव्हा इतरांच्याकडनं ऐकलं त्या जजने की हा खरंच प्रामाणिक मनुष्य आहे, तर त्याने त्याला सोडून दिलं. रामाच्या इच्छेने मला सोडून दिलं. सगळं काही रामाची इच्छा आहे. खरंच त्याला ते रामाची इच्छा म्हणण्यासाठी इतकी उन्नती लागते मनाचे. माझी इच्छा मग गेलं काम. मग दुःख आहेच. तर रामाची इच्छा सगळं काही परमेश्वराच्या इच्छेनंच होतं. हा भाव म्हणजे एक प्रकारे आपल्याला ध्येयाची सिद्धी झाली, परमेश्वराचा लाभ झाला असाच अर्थ आहे. पुढचं काय प्रश्न आहे? हां नाही नाही, असा हात दाखवून नाही विचारायचं ना. अच्छा, 11 वाजले आता थांबवायचं आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. ते घड्याळाकडे बघत आहेत, मला वाटलं तिकडे कोणीतरी काही सांगितलं. बरं बरं बरं. हो, 11 वाजले पुढचा छान कार्यक्रम होणार आहे भजनांचा. तर त्याच्यासाठी त्या भजनांमध्ये आपल्याला बाकीच्या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतील. आपण सर्वांनी मला ह्या विषयाचं चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा विशेष करून माझे मित्र श्रीकांतानंद आणि त्यांचे सहकारी संन्यासी ह्या सर्वांचा अतिशय ऋणी आहे. अर्थातच विषय गहन आहे. माझ्याकडून सांगण्यात अज्ञानामुळे अनवधानामुळे ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल तुम्ही परमेश्वररूप श्रोत्याने मला उदार मनानं क्षमा करावी आणि मला आशीर्वाद द्यावा की माझी साधना सुरू राहो. प्रणाम. तमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. आपण सर्वजण जाणार, आम्हाला इच्छा अशी ठरायला सांगू की रामा तुझी इच्छा अशी हो की महाराज पुढच्या वर्षी लवकर परत येऊ. आपली इच्छा गणपती आहे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी